अजित पवारांनी नाशिकच्या भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या या एका दिवसाच्या दौऱ्यातच त्यांनी भाजप नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम केला महापालिकेतील स्थायी समितीशी संबंधित कामाच्या चौकशीचे आदेश दिले अजित पवारांच्या कामाच्या गतीसारखीच ही चौकशी देखील गतिमान झाल्याने भाजप नेत्यांची झोप उडाली आहे भूसंपादन प्रकरणी नगरविकास संचालकांच्या सूचनेनुसार आज नगर रचना उपसंचालक हर्षल बाविस्कर यांनी त्या वादग्रस्त एक्क्याण्णव फायली ताब्यात घेतल्या दोन वर्षात इतर विभागाचा निधी भूसंपादनासाठी कसा वळविला गेला याविषयी महापालिकेत वित्त विभागातील एका उच्च पदस्थाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी शासन करत असून माझा विषय फक्त कारवाई पूर्ता आहे असे स्पष्ट करीत कानावर हात ठेवले महापालिकेत दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस या दोन वर्षात खासगी वाटाघाटीद्वारे झालेल्या आठशे कोटींच्या भूसंपादनाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहवाल मागितल्यानुसार नगरविकास विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे शासनाने उच्चस्तरीय समिती नेमून जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे प्राधान्यांच्या प्रलंबित प्रस्तावाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तशाच ठेवल्यामुळे दोन हजार सतराचा विकास आराखड्यात अनेक आरक्षण रद्द झाली दरम्यान प्रतिबंध केलेला असतानाही चव्वेचाळीस कोटींच्या भूसंपादन प्रकरण पाठवल्याप्रकरणी उपलेखापाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे